नमस्कार, एएनसी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी हरीश पवार, एएनसी न्यूज संपादक, आज आपल्या समोर एक अतिशय महत्वाचा मुद्दा घेऊन आलेलो आहे. आपण पाहत आहोत की या 12 दिवसांमध्ये तब्बल 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत, त्यामध्ये सारे आजारांनीही पीडित काही जण आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीही वाढवलेली आहे. पूर्वी 20 ते 23 अशी संचारबंदी होती, आता ती सोमवारपर्यंत करण्यात आलेली आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर आज 24 एप्रिल रोजी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी थोडीशी शिथिलता जाहीर केली होती, कारण की लोकांना अन्नधान्य भाजीपाला हा घेता यावा, त्यासाठी त्यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही शिथिलता जाहीर केली होती. परंतु त्याचा खूप दुष्परिणाम झाला. आज आपण एएनसी न्यूजच्या माध्यमातून सकाळी एक बातमी करण्यात आली होती, ती म्हणजे हैदराबाद रोडवरील, त्या ठिकाणी हैदराबाद रोडवरील भाजी मंडईत अतिशय तोबागर्दी त्या ठिकाणी जमली होती. नागरिकांमध्ये कोणत्याही पद्धतीची सोशल डिस्टन्सिंग नव्हता, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नागरिकांनी पूर्णपणे बोऱ्या वाजवला होता. अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी एक ठाम निर्णय घेण्याची अतिशय गरज होती, आणि तशा पद्धतीची ती एएनसी न्यूजच्या माध्यमातून बातमी आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवलीच होती. तर त्यानंतरच आज पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश काढले आहेत की संचारबंदी कालावधीत भाजीपाला आणण्यासाठी जर कोणी गाडी घेऊन जात असेल तर त्यांनी सावधान राहायला हवे, कारण जर गाडी घेऊन गेलात तर भाजीपाल्याचं कारण पोलिसांकडून ऐकलं जाणार नाही, त्यांची गाडी तिथल्या तिथे जप्त होणार आहे. त्याचप्रमाणे आज अंकुश शिंदे यांची कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे आणि ऑनलाईन भाजीपाला जे विक्री करतात त्या लोकांसोबत पोलीस आयुक्तांची बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी यासाठी नियोजन केलेलं आहे की उद्या जाऊन काही कालानंतर सर्व नागरिकांना ही घरपोच सेवा मिळावी, अन्नधान्य भाजीपाला या सर्व गोष्टींची घरपोच सेवा मिळावी यासाठी त्या ठिकाणी बैठक झाली, आणि त्याबद्दलचं नियोजन सर्वांना करण्यास सांगितलं गेलेलं आहे. तर तीही गोष्ट सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच येईल. त्यानंतर अतिशय महत्वाची बाब म्हणजे आज आपण पाहत आहोत की सोलापूरमध्ये कित्येक ठिकाणी नागरिकांना प्रतिबंध घालण्यात आलेला आहे, कारण त्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत, त्यामुळे तिथे जाण्यास सक्त मनाई केलेली आहे. तर अशा वेळेस त्या ठिकाणाहून कोणीही बाहेर येऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कोणी आतही जाऊ नये यासाठी खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो नागरिक चालत जरी भाजी आणण्यासाठी गेला तर पोलीस त्या ठिकाणी या गोष्टीची चौकशी करणार आहेत की तो ज्या एरियात राहतो, तो माणूस, तो व्यक्ती जो ज्या एरियात राहतो त्या ठिकाणी भाजी मंडई नाही का, जर नसेल तर ठीक आहे, परंतु जर असेल तर ते ठिकाण सोडून हा नागरिक दुसरीकडे भाजी घेण्यासाठी का आला, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. तर या सर्व गोष्टींची नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण पाहतो की शेतकरी भाजीपाला आणतो आणि ते व्यापाऱ्याकडून विकला जातो, शेतकरी व्यापाऱ्यांना विकतो, व्यापारी ग्राहकांना विकतात, परंतु याचा दुष्परिणाम काय होत आहे म्हणजे व्यापारी दुप्पट दामाने भाजी विक्री करत आहेत, त्यामुळे त्याचा नागरिकांना देखील त्रास होत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी असं जाहीर केलेलं आहे की जो कोणी शेतकरी गाडीवरती त्याचा माल घेऊन येत असेल, त्यांनी भाजी आणली असेल, तर त्याची गाडी कोणीही अडवणार नाही, असे आदेश देखील पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा माल हा डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचेल आणि तो कमी दरात भेटेल याची अपेक्षा आपण बाळगूयात. सांगण्यास आनंद होतोय की आज एएनसी न्यूजच्या माध्यमातून जी काही भाजी मंडईतली बातमी गेली त्याचा परिणाम अशा पद्धतीने झाला, आणि त्यामुळे पोलीस आयुक्तांनी गर्दी रोखण्यासाठी अतिशय कडक नियम तयार केलेले आहेत. तर या नियमांचे पालन न केल्यास काय होणार आहे हे जनतेला आतापर्यंत समजलंच असेल, त्यासाठी तुम्ही सतर्क राहा, कोणत्याही पद्धतीने विनाकारण बाहेर फिरू नका, स्वतःची काळजी घ्या, घरात राहा. तोपर्यंत धन्यवाद.